महिला गाडी जिल्हा संघटिका सौ पूनम बराटे, काल दिनांक 27/3/2020 रोजी आम्ही तहसील कार्यालयामध्ये निवेदन सादर केलं. त्याचा विषय हा होता की जे मॉल्स उघडे आहेत भुसावळमध्ये, त्या मॉल्समध्ये खूप अवैधरित्या विक्री होत आहे, अवैधरित्या सामानाची विक्री होत आहे. त्यावर ते प्रत्येक मालाच्या पाठीमागे जास्तीचा पैसा घेत, जास्तीचा पैसा कस्टमर कडून आकारला जात आहे. हे खूप चुकीचं आहे, म्हणून आम्ही तहसीलदार साहेबांना विनंती केली आहे की कमी तुम्ही हा हे सगळे मॉल बंद करून गावा गल्ली बोडामध्ये जे छोटे दुकान आहेत त्या छोट्या दुकानांच्या सहाय्याने आपण गोरगरिबांना सुद्धा अन्नाचा साठा पुरवू शकतो व त्यामध्ये श्रीमंत गरीब सगळे एकत्र येऊन ते अन्न साठा घरामध्ये लागणाऱ्या गरजेच्या वस्तू खरेदी करू शकतात. त्यासाठी मॉल्समध्ये जाण्याची गरज नाही. आणि मॉल्समध्ये आपण संचारबंदी याच्यासाठी लागू केली की आपण सर्वांनी एकत्र येऊ नये. मॉल्समध्ये आपण सगळेजण एकत्र येत आहेत आणि त्याच्यामुळे सर्वांचे एक दुसऱ्याला हात लागत आहेत, सर्व जण घोडक्याने उभे राहत आहेत. याच्यामुळे आपण भंग करत आहोत. आताची जी परिस्थिती आहे जी सरकारने आपल्याला लागू केलेली 144 कलम म्हणून, त्या कलमचा आपण भंग करत आहे. तर जेणेकरून जे गल्ली बोळातले छोटे दुकान आहेत ते जर उघडे ठेवले तर त्या छोट्या दुकानदारांनाही त्याचा फायदा होईल व गाव गल्ली बोळातल्या छोट्या गोरगरीब लोकांनाही त्याचा फायदा होईल व आपल्या 144 कलमचा भंग सुद्धा होणार नाही. तर मी कळकळीची विनंती करेल की मॉल्स बंद करा आणि छोटे दुकानं चालू ठेवा, जेणेकरून आपल्या याचा भंग, आपल्या 144 कलमचा भंग होऊ देणार नाही.